या चारी ही मुलांना आणि मला पण आपले बापू आहेत ना जोपर्यंत बापू आपले आहेत तोपर्यंत त्या छत्राखाली आपण राहणार आहोत आई वल्लांची एकच इच्छा असते माझी मुले माझी नातवंड सगळे आपली आनंदामध्ये राहावी आणि म्हणून स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी अहो आपण दान दौलत गाडी माडी आपलं आपल्याकडे सगळं आहे पण आज आपण जर बघायला गेलो तर आपली आई आपल्याला कधीच आता भेटणार नाही पण आईचा शुभ आशीर्वाद मात्र आपल्या पाठीशी कायम स्वरूपी असणार आई तुझ्या मूर्तीवा अहो आई सारखं दैवत कोणच नाही हो आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती आज मुक्ती दिन आहे
12 महिने हा जीव आपल्या अवती भोवती या उदरनिर्वाहाच्या पोकळीमध्ये फिरत होता. आज काकूंसाठी स्वर्गाची द्वार 1001% खुली होणार आणि काकूंना स्वर्गामध्ये आज प्रवेश मिळणार. आणि म्हणून आपण या ठिकाणी सगळे पाहुणे मंडळी नातेवाईक हे सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपण सगळ्यांनीच नामचिंतन केलं या पुण्य कर्माच्या जोरावरती काकू आपले आज स्वर्गामध्ये जाणार, काकूंना आज मुक्ती मिळणार. आणि म्हणून एकच काम करूया आपण, आई जरी गेली तरी आपलं आईचा आशीर्वाद आपल्या पाठीशी नेहमी असतो. फक्त एकच वाक्य लक्षात ठेवा, जाता जाता आपले आई वडील हे आपले दैवत आहे. वडील आपल्यावरती रागवतात, वडील आपल्यावरती चिडतात, पण ते आपल्या फायद्यासाठी चिडतात. म्हणून मी माझ्या आईवडिलांवरती कधीच नाही रुसणार, मी माझ्या आईवडिलांवरती कधीच नाही रुसणार. मनोरंजनासाठी पत्त्याचा डाव हातात कधीच नाही पिसणार, दारू पिण्यासाठी धाब्यावर कधीच नाही दिसणार. आणि या महाराष्ट्र राज्याचा ओरिजिनल संभाजी राजा मीच असणार, मीच असणार. आता आज आपण संकल्प करूया ज्ञानेश्वर. नुकुराचे हित वाहे माऊलीचे चित्र ऐशी कळवळ्याची जाती करीला भावी नभूती. या ठिकाणी कीर्तनाची सेवा संपलेली आहे. हे जे पुण्य कर्म आज झालेलं आहे आपल्या तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून, ते पुण्य कर्म काकूंना मिळालं सुद्धा. आणि या ठिकाणी जे कीर्तन साथीसाठी ज्यांच्या गोटाला गोट भरून ज्यांनी आम्हाला गायला शिकवलं, कीर्तन करायला शिकवले, असे गुरुवर हे धनंजय महाराज, त्याचप्रमाणे महावीर महाराज, हे सगळे भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. पुन्हा एकदा मी सगळ्यांचं ऋणनिर्देश व्यक्त करतो आणि काकूंवरती प्रेम करणारे आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात, तुमचेही ऋणनिर्देश मी व्यक्त करतो. तिथून तर भगवान परमात्म्यानं या कुटुंबाला कोणत्याही प्रकारचं असं संकट येऊ देऊ नये, घरामध्ये आरोग्य शांती लाभावी अशा प्रकारची प्रार्थना सुद्धा करायची गरज नाही. कारण आरोग्य शांती समाधान या त्रिवेणी संगम या घरामध्ये आहे. भगवान परमात्म्याचा शुभ आशीर्वाद या ठिकाणी आहे. आणि भगवान परमात्मा आख्या आपल्या वस्तीसाठी एकच आहे, ते म्हणजे आता आपले बापू. बापूचा शुभ आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. आपल्याला कोणत्याच गोष्टीची उडीव भासणार नाही अशा प्रकारची मी भगवान परमात्म्याला, बापूंना सुद्धा भरपूर असं आयुर आरोग्य लाभावं अशा प्रकारची मी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी शिवेला पूर्ण विराम देतो. करवली तळशी केली कटकट, कटकट का म्हणतो, आज अर्धा तास आपली सेवा वाढली लेट सुरू झाल्यामुळं. करवली तळशी केली कटकट, वाटली